नमस्कार, शामलीज किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळींचा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अतिशय सोपी, पौष्टिक आणि तितकीच स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। तुम्ही पाहताय ढोकळा खूप छान फुलला आहे, मस्त स्पॉन्जी झाला आहे, छान जाळी देखील पडली आहे। मिक्स डाळी वापरल्यामुळे हा ढोकळा अतिशय पौष्टिक तर आहेच, शिवाय चवीलाही अप्रतिम लागतो। ढोकळा बनवण्यासाठी सर्वात पहिले इथे एक वाटी बॉइल्ड राईस घेतला आहे। असा जाड तांदूळ उपलब्ध नसेल तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। अर्धी वाटी हरभरा डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी पोहे। आता हे डाळींचं मिश्रण आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा मेथी दाणे घालूया। आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालून 7 ते 8 तास आपण हे भिजायला ठेवूया। 8 तास झालेले आहेत। आता आपण एकावेळी मिक्सर पॉटमध्ये मावेल इतकं डाळींचं मिश्रण घेऊया आणि मिक्सरमधून याची अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घेऊया। अशाच प्रकारे बाकी डाळ पण आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहोत। आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे, अशी कन्सिस्टन्सी अपेक्षित आहे। पीठ खूप जास्त पातळ करू नये। ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी मी यामध्ये 1/2 वाटी दही घालत आहे। दही घातल्यामुळे ढोकळ्याला छान आंबट चव येते। दही जर जास्त आंबट असेल तर 1/2 वाटीच दही घालावे। आता झाकण ठेवून हे पीठ उन्हाळ्यात 7 ते 8 तास आणि हिवाळ्यात 10 ते 12 तास आंबवायला ठेवावे। पीठ छान फुलून आलं आहे, याचाच अर्थ पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आहे, म्हणजे व्यवस्थित आंबल्या गेलं आहे। आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आवडीनुसार साखर। मी इथं 2 चमचे घालत आहे। साखर घातल्यामुळे ढोकळ्याला खूपच छान चव येते, शिवाय दह्याचा आंबटपणाही बॅलन्स होतो। आता हे सर्व आपण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कुकर किंवा स्टीमर ज्यामध्ये तुम्ही ढोकळा करणार असाल त्यामध्ये असे 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार असाल त्या भांड्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। आता एकावेळी मावेल इतकं पीठ मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे। आता या पिठामध्ये 1 चमचा तेल आणि 1/2 चमच्यापेक्षाही कमी खाण्याचा सोडा घालूया। आता लगेच हे चमच्याने फेटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहताय सोडा घातल्यामुळे पीठ छान फ्लफी होत आहे। आता हे पीठ आपण लगेच ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। पिठाची जाडी 1 ते 1.5 इंच तरी ठेवावी, म्हणजे ढोकळा व्यवस्थित फुगतो। 5 ते 6 वेळा आपण अशा प्रकारे टॅप करणार आहोत, जेणेकरून यातले बबल्स निघून जातील। कुकरमधलं पाणीही उकळायला लागलं आहे। आता लगेच हे भांडं आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। आता कुकरला झाकण लावून 10 ते 12 मिनटं हा ढोकळा वाफवून घेऊयात। सुरुवातीची 5 मिनटं हाय फ्लेमवर आणि त्यानंतरची 7 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनटानंतर गॅस बंद करावा। वाफ गेल्यानंतर झाकण उघडून ढोकळा बाहेर काढावा। आता ढोकळा पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी एक जाडबुडाच्या कढईत मी 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण गॅस बंद करूया। कढई पुरेशी गरम आहे त्यामुळे मी इथे गॅस बंद करत आहे। त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हिंग घालूया। 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या काप देऊन आणि सर्वात शेवटी काही कढीपत्त्याची पाने। अशा प्रकारे ढोकळ्याची फोडणी तयार आहे आणि तोपर्यंत ढोकळाही छान थंड झाला आहे। ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याचे चाकूने असे काप करून घ्यायचे आहेत। आता प्लेटचा वापर करून मी अशा प्रकारे हा ढोकळा प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। आता दुसऱ्या प्लेटचा वापर करून मी ढोकळा पुन्हा सरळ करून घेत आहे। तयार फोडणी आपण ढोकळ्यावर अशा प्रकारे स्प्रेड करूया। त्यानंतर यावर थोडी चिरलेली कोथिंबीर पेरूया आणि सर्वात शेवटी असं थोडं सुखं खोबरं गार्निशिंगसाठी। अशा प्रकारे आपला मिक्स डाळींचा ढोकळा तयार आहे। हा ढोकळा नुसताच खायला पण खूप छान लागतो,
पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याला कुठल्याही चटणीसोबत पण सर्व करू शकता. खास करून चिंचगुळाच्या चटणीसोबत हा अप्रतिम लागतो. तुम्ही पाहताय ढोकळा मस्त फुलला आहे, मस्त स्पॉन्जी झाला आहे, शिवाय जाळीदारही झाला आहे. तर अशी ही अतिशय सोपी, पौष्टिक आणि तितकीच स्वादिष्ट अशी मिक्स डाळ ढोकळ्यांची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज आवडत असतील आणि अजूनपर्यंत जर तुम्ही शामलीज किचन मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.